हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच सोळा जून दोन रोजी महाराष्ट्र संयुक्त पूर्वपरीक्षा डट ट्र याची जी पूर्वपरीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये आलेल्या पेपरमधील इतिहासवर प्र पंधरा प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोश ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या लाल लालटलमध्ये असलेलं सबस्क्राईब हे बटन टच करा म्हणजे विठ्ठल जोश ही माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच त्या पंधरा प्रश्नांपैकी बारा प्रश्न स्क्रीनवर दिसत असलेल्या विठ्ठल जोशी सरांच्या स्पर्धा परीक्षा इतिहास या पुस्तकामधून घेतलेले आहेत म्हणजे त्याचे उत्तर या पुस्तकामध्ये आहेत जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर मी दिलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज ठरा तुम्हाला ढरपोच हे पुस्तक मिळून जाईल आणि या पुस्तकामध्ये महाराष्ट्राचा इतिहास भारताचा इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास याची डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे आणि वेगवेगळ्या परीक्षांना आलेले आठशे चोपन्न वस्तुनिष्ठ प्रश्नसुद्धा दिलेले आहेत तर पंधरापैकी बारा प्रश्न विठ्ठल जोशी सरांच्या स्पर्धा परीक्षेही या पुस्तकातून आलेले आहेत चला तर मग आता या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची माहिती आपण पाहूयात तर पहिला प्रश्न आहे मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना ठालीलपैकी कोणी सहकार्य केले होते आणि एमध्ये दिलेला आहे सठाराम यशवंत परांजपे सदाशिव गोविंद हाटे तर परांजपे हे महात्मा फुले यांचे सहकारी होते आणि सर्व कार्यामध्ये त्यांनी मदत केलेली आहे त्यामुळं ए आहेच सदाशिव बीमध्ये दिलेलं आहे सदाशिव बल्लाळ गोवंडे तर हे सुद्धा महात्मा फुले यांचे सहकारी होते आणि सर्व कामांमध्ये त्यांनी मदत केलेली आहे म्हणून बीसुद्धा आहे विठ्ठल वाळवेकर हे सुद्धा होते त्यानंतर विष्णुपंत थत्ते केशव शिवराम भवाळकर आता केशव शिवराम भवाळकर हे जे आहेत त्यांनी जे समिती स्थापन केली होती शाळेचं नियोजन पाहण्यासाठी त्याचे ते, ते सदस्य होते त्यामुळं शीसुद्धा आहे आणि देवराव ठोसर हे जे आहेत हे त्यांचे स शेजारी होते राहणारे आणि ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांनी भारवलेले होते आणि त्या त्यांच्या सर्व कार्यामध्ये त्यांनी मदत केलेली आहे पुढे देवराव ठोसर यांची मुलगी तानूबाई बिर्जे ह्या महाराष्ट्रातील व भारतातील पहिल्या महिला संपादक झाल्या एखाद्या वर्तमानपत्राच्या पहिल्या महिला संपादक झाल्या दिनबंधूमध्ये त्यांनी संपादक म्हणून काम केलं मग ए बी सी डी या तिन्ही पर्यायामधील सर्व लोकांनी त्यांना सहकार्य केलं म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व बरोबर त्यानंतरचा प्रश्न आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत ए विधान दिलेलं आहे अँग्लो इंडियन भारतीय क्रिक्शन सीट हे मतदारसंघ तयार केले तर याच्यामध्ये अँग्लो इंडियन आणि भारतीय ख्रिश्चन यांना एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार स्वतंत्र मतदारसंघ तयार केले शिखांसाठी एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसारच तयार केले होते त्याच्याऐवजी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार केले गेले होते त्यानंतर संघ न्यायालयाची स्थापना झाली हे पण बरोबर आहे भारतीय उच्च आयुक्तपदाची निर्मिती झाली हे चुकीचं आहे आणि दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालचारी यांनी केले हे पण बरोबर आहे आता इथं बी आणि डी नाहीच आहे म्हणून आपल्याला ए सुद्धा घ्यावं लागेल तर अँग्लो इंडियन आणि भारतीय ख्रिश्चन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ झाले आणि दलितांसाठी सुद्धा आणि शिखांसाठी एकोणीसशे एकोणीसशे कायद्यानुसारच झाले होते शिखांच्याऐवजी तिथं दलित हवं होतं परंतु आता आपल्याला पर्यायानुसार जर विचार केला तर बी आणि डी हे तर शंभर टक्के बरोबर आहेत पण नुसतं बी आणि डी कुठंच नाही म्हणून आपल्याला एसुद्धा घ्यावं लागेल चार नंबरचं उत्तर आहे ए बी डी ही विधाने बरोबर आहेत त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण तर आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी हा एच व्ही डेराझिओ हा आहे आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी एच व्ही डेराझिओ हे आहे ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला तर ब्रिटिश काळामध्ये रयतवारी पद्धतीचा प्रारंभ हा मद्रास व मुंबई या प्रांतामध्ये झाला मद्रास आणि मुंबई या प्रांतामध्ये रयतवारी पद्धत अस्तित्वात होती आणि रयतवारी पद्धतीमध्ये थेट शेतकऱ्यांकडून जमीन महसूल घेतला जात असे हे जमीन महसूल डोळा टाळण्याच्या पद्धती होत्या रयतवारी पद्धत महालवाली पद्धत आणि जमीनदारी पद्धत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी झाले अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जॉर्ज यूल हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन अलाहाबाद या ठिकाणी झाले आणि अलाहाबाद हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांढळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकांनी केली तर याचं उत्तर भाऊ दाजी लाड येतं या ठिकाणी महारोजी म्हणजे जे कुष्ठरोज झालेला असतो त्यांना महारोजी असं म्हणतात तर कुष्ठरोजांसाठी त्यांनी एक औषधं शोधून काढलं म्हणून भाऊदाजी लाड यांना धनवंतरीसुद्धा म्हटलं जातं तर भाऊदाजी लाड यांनी सेवा केलेली आहे भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना डॅश डॅश येथे करण्यात आली तर भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना दिल्ली या ठिकाणी करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर जर कोणाला एक्झॅक्टली माहिती असेल तर तुम्ही टमेंट बॉक्समध्ये देऊ शकता माझ्या माहितीनुसार मी दिल्ली सांगत आहे पण मी कन्फर्म नाही आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई येथे इसवी सन अठराशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर मुंबई येथे इसवी सन अठराशे सदुसष्टमध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली दिलेल्या पर्यानुसार याचं उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग डॉक्टर आत्माराम पांडुरंग डॉक्टर म्हणजे त्यांचे जे बंधू होते ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी होते तर पर्यायानुसार याचं उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग त्यानंतरचा प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे होते आणि त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे कंपनीच्या शासनाचा शेवट तर हे बरोबर आहे की अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर राणीचा दरबार झाला त्यानु त्यानुसार भारतामध्ये ईस्ट इंडिया टंपनीचं जे शासन होतं ते संपुष्टात आलं आणि ब्रिटिश संसदेची सत्ता स्थापन झाली त्यानंतर भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत हे चुकीचं आहे स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा हे बरोबर आहे सैन्याची पुनर्रचना केली हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे ए सी डी हे तीन बरोबर आहेत मग तीन नंबरचं उत्तर आहे ए सी डी हे तीन परिणाम झालेले आहेत अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे की कंपनीच्या शासनाचा शेवट झाला स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा मिळाली आणि सैन्याची पुनर्रचना करण्यात आली त्यानंतरचा प्रश्न आहे जॅक्सन खुणखटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली आता जॅटसन खटला म्हटलं की आपल्याला अनंत टानेरे आठवतात परंतु अनंत टानेरे यांच्यासोबत अजून दोन जणं होते त्यापैकी एक आहेत कृष्णाजी गोपाळ टर्वे आणि दुसरे विनायक नारायण देशपांडे तर अनंत टान्हरे कृष्णाजी गोपाळ टर्वे आणि विनायक नारायण देशपांडे या तिघांना फाशी देण्यात आली होती ठाण्याच्या तुरुंगामध्ये त्यांना फाशी देण्यात आली होती तर एक नंबरचं त्याचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे इसवी सन अठराशे बावन्नमध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती तर बॉम्बे असोसिएशन ही अठराशे बावन्नमध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना आहे आणि बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील पहिली राजकीय सं संघटना आहे डलहाशीच्या लॉर्ड डलहाऊशीच्या बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत आता लॉर्ड डलहाऊशी यांच्या टाळामध्ये झालेल्या घटना त्यांनी दिलेल्या आहेत तर रेल्वे युग सुरू केले हे बरोबर आहे बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले हे सुद्धा बरोबर आहे अठराशे बावन्नमध्ये तार विभागाची स्थापना केली हे सुद्धा बरोबर आहे आणि अठराशे चौपन्नमध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे ए बी सी डी चारही विधानं बरोबर आहेत म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व बरोबर ला आहे चार नंबरचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आता आपल्याला जोड्या लावायच्या आहेत तर या ठिकाणी ताराबाई शिंदे सर्वांना माहिती आहे की स्त्री पुरुष तुलना ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे तानूबाई बिर्जे मी वरच सांगितलं की भारतातील पहिली महिला संपादक आहे दीनबंधू या वर्तमानपत्रामध्ये त्या संपादिका होत्या पंडिता रमाबाई हे जे आहे हे शारदा सदनशी संबंधित आहेत आणि रमाबाई रानडे ह्या हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना त्यांनी केलेली म्हणजे एला तीन एकाच ठिकाणी आहे म्हणून तेच उत्तर येईल बाकी जरी माहिती नसेल तर ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना ग्रंथ हे सर्वांना माहीत आहे बीला चार सीला एक आणि डीला दोन म्हणजे दोन नंबरचं त्याचं उत्तर आहे तर हे व्यवस्थित पाठ करून ठेवा पुढच्या परीक्षांनासुद्धा याचा फायदा होईल तुम्हाला त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत खालीलपैकी नेते सहभागी होते तर याच्यामध्ये शंकर शेठ दादाभाई नवरोजी हे तर होते सहभागी उमेशचंद्र बॅनर्जी सर ॲलन ह्यूम ॲलन ह्यूम तर सचिव होते हे सुद्धा होते गणेश जोशी विनायक सावरकर हे नव्हते ईश्वरचंद्र विद्यासागर आणि दुर्गाराम मंछाराम हे सुद्धा नव्हते मग ए आणि बीमध्ये जी नावं दिली ते सहभागी होते म्हणून याचं उत्तर आहे ए आणि बी फक्त ए नंबर एक नंबरचं त्याचं उत्तर आहे ए, ए आणि बी फक्त त्यानंतरचा शेवटचा प्रश्न पंधरावा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा पर्वतीय सत्याग्रहामध्ये सहभाग होता वायक्रो मंदिर सत्याग्रहामध्ये सहभाग होता माझ्या वाचनामध्ये हे दोन आलेले आहेत की पर्वतीय सत्याग्रहामध्ये त्यांचा सहभाग होता आणि वायको मंदिर सत्याग्रहामध्ये सुद्धा सहभाग होता म्हणून माझ्या माहितीनुसार याचं उत्तर ए आणि सी बरोबर आहे एक नंबरचं उत्तर आहे अजून कुणाला काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट संयुक्त पूर्वपरीक्षा गट क या प पदांसाठी जी पूर्वपरीक्षा झाली त्यामध्ये इतिहासचे जे पंधरा प्रश्न विचारले होते त्याची आपण माहिती पाहिलेली आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये मी भूगोलवरचे प्रश्न घेणार आहे राज्य ढटण्याच्या प्रश्नांचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच